नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचन मध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे साधी सोपी आणि पटकन अशी ही मुळ्याची चटणी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चवीला खूप भारी लागते, ज्वारीच्या भाकरीबरोबर खायची। हा मुळा मी घेतलेला आहे, ह्या मुळ्याची आपण दोन भाग करूया। आता हा मुळा खिसून घ्यायचा आहे। मुळा मी खिसून घेते। मुळा खिसून आपण हा मुळा पिळून घ्यायचा आहे। तुम्हाला दाखवते मी नंतर पुढची स्टेप। पण मुळ्याची चटणी साधी सोपी आहे, पटकन तयार होते आणि खायला पण खूप भारी लागते। मला तर खूप आवडते मुळ्याची चटणी, माझ्या आईला वगैरे माझ्या घरात सगळ्यांनाच आवडते। कच्चा मुळा पण खातात, भाजी भाकरीबरोबर कच्चा मुळा खातात, चांगलं लागतं, पोट साफ होतं याने। मुळा बघा खिसून झालेला आहे मस्त एकदम। आता हा मुळा ह्याच्यातला आपण पाणी काढून घ्यायचंय। एका टोपामध्ये मी टाकते मुळा। हे बघा हा मुळा खिसून घेतला तर यातलं पाणी निघतं। मुळा चांगला पिळून घ्यायचा, खिसलेला मुळा चांगला पिळून घ्यायचा, पाणी निघतं यातून आणि ह्या वाडग्यात टाकायचं। हे बघा मुळ्यातून खिसलेल्या मुळ्यातून कसं पाणी निघत आहे। सगळा मुळा व्यवस्थित मस्त पिळून घ्यायचा। हे बघा सगळं पाणी ह्या मुळ्यातून खिसलेल्या मुळ्यातून निघालेलं आहे। सगळा मुळा आपला पिळून झालेला आहे बघा। आता त्या मुळ्यामध्ये आपण पाणी टाकायचं आणि एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि परत या मुळ्याच्या खिसलेल्या मुळ्यामधून परत आपण पाणी पिळून काढायचं आहे। व्यवस्थित एकदम घट्ट दाबून असं पिळून पाणी काढून घ्या। हे बघा मुळा पिळून झालेला आहे आपला। आता मुळ्याच्या चटणीसाठी साहित्य काय काय लागते ते मी तुम्हाला सांगते। मुळा खिसून झालेला आहे, पाणी ह्याच्यातलं सगळं काढून घेतलेलं आहे, सगळा मोकळा मोकळा झालाय बघा। आणि मुळ्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, कोथिंबीर, बारीक चिरलेलं लसूण, हिरवी मिरची, हळद, चवीनुसार मीठ आणि तेल। तर चला 5 मिनिटात आपली ही भाजी तयार होणार आहे। कढई मी गरम करायला ठेवली आहे। आता आपण मुळ्याची चटणी बनवायला घेऊया। कढई गरम झाली, कढईमध्ये घालूया तेल। 1 चम्मचच तेल घ्यायचंय। आता आपण याच्यामध्ये टाकूया लसूण। लसूण मस्त आपण लाल होऊ देऊया। लसूण बघा मस्त लाल लाल झालेला आहे। आपण आता यात बारीक चिरलेली मिरची घालूया। मिरची पण तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायची आहे। गॅस कमी करायचा। आता आपण याच्यामध्ये टाकूया 1/2 चम्मच हळद तेलात आणि चवीनुसार मीठ टाकूया। हा मसाला फ्राय झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मुळा जो खिसून आणि धुवून घेतलाय स्वच्छ तो फ्राय करून घेऊया मस्त तेलामध्ये। 5 मिनिटं आपण फ्राय करायचा आहे। याच्यावर झाकण नाही ठेवायचं ना पाणी नाही टाकायचं, असाच फक्त चांगलं मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। मुळ्याची चटणी शिजायला उशीर लागत नाही,
5 मिनटात आपली ही मुळ्याची चटणी तयार होते। मुळ्याची भाजी पण बनवतात, ती पण मी तुम्हाला मुळ्याची पालेभाजी मी एक दिवशी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। हे बघा 5 मिनटं आपण फ्राई करत राहायची। अशीची मुळ्याची चटणी 5 मिनटं तुम्ही फ्राई करत रहा, खाली लागली नाही पाहिजे चटणी। आपली ही मुळ्याची चटणी तयार झालेली आहे। गॅस बंद करूया आणि एका प्लेट मध्ये आपण मुळ्याची चटणी काढून घेऊया। मैत्रिणींनो, आपली ही मुळ्याची चटणी तयार झालेली आहे। याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। जे कोणी माझ्या चॅनल वरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपी सहित। थँक्यू।